नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण महाज्योती बारटी TRTI आणि सारथी यामधील SSC आणि बँकिंग परीक्षेचे हॉल तिकीट जनरेट झालेले आहे ते डाउनलोड करण्यासाठी आपण एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहेत की विद्यार्थ्यांना इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स अशा पद्धतीचा एरर मेसेज येत आहे, तर त्याचे सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. तर आपल्याला ऍप्लिकेशन नंबर टाकताना आपली काय चूक होत आहे, तर मित्रांनो, जे अल्फाबेट दिलेले आहेत त्यांनी ते अल्फाबेट सुद्धा इन्क्लूड करायचे आहेत आणि नंतर आपली संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. या ठिकाणी बघू शकता ऍप्लिकेशन नंबर, या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबरची सुरुवात ही MBIR याने सुरुवात झालेली आहे. कुठलीही स्पेस आपण यामध्ये घ्यायची नाही. MBIR त्यानंतर आपला ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपला पासवर्ड जो की डेट ऑफ बर्थ असेल किंवा आपण सेट केलेला पासवर्ड आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. बघा, त्यानंतर कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती. आणि आपण हे लक्षात ठेवायचं आहे, ऍप्लिकेशन नंबर हा MBIR याने सुरुवात झालेला आपल्याला टाकायचा आहे आणि ते अल्फाबेट्स आपल्याला एंटर करायचे आहेत. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचे आहे. मग मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपले हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे. हॉल तिकीटमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर, ऍप्लिकेशन नंबर, एक्झाम डेट आणि टाईम, त्यानंतर एक्झाम नेम, रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे, गेट क्लोजर टाईम दिलेला आहे आणि आपले एक्झाम सेंटर कुठे आलेले आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपला फोटो आलेला आहे किंवा नाही बरोबर संपूर्ण माहिती बघायची आहे. आणि क्लिक हिअर टू प्रिंट या ठिकाणी क्लिक करून आपण प्रिंट काढून घ्यायची आहे. ही छोटीशी अपडेट होती मित्रांनो आणि महत्वाची अपडेट होती. अशाच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.